2019 ला राज्यसभा माझी एका मार्कानं गेली होती, तेव्हा मी बरेच डिप्रेस झालो होतो, पण आई वडिलांनी मित्रपरिवारांनी मला खूप समजून घेतलं. एक पुस्तक 100 वेळा वाचा, 100 पुस्तक वाचल्याशिवाय एकच पुस्तक वाचा, 100 वेळा वाचा, की जास्तीत जास्त यू टाइम आहे ना आपलं क्वेश्चन पेपर अनालिसिसवर द्या. एकदा तुम्हाला क्वेश्चन कळायला लागले ना की सगळा ऑटोमॅटिकली अभ्यास इझिली होऊन जाईल आणि तुम्ही निश्चितच पास होसाल. माझं नाव शेखर अरुण गवई, मी हल्ली मुक्काम अकोला, तालुका अकोला, जिल्हा अकोला इथं आलं. माझी काल पोलीस उपनिरीक्षक 2021 मध्ये निवड झाली आहे. माझा रँक कॅटेगरीमधून 4th आलेला आहे आणि काल निकाल लागला तेव्हा माझ्या मित्रांनी मला कळवलं तेव्हा निश्चितच आनंद झाला होता. बरेच 5 वर्षापासून मी या प्रवासामध्ये होतो आणि काल निश्चितच मन हलकं झालं. आणि माझा म्हणजे ग्रॅज्युएशन ही मी इंजिनिअरिंगमधनं केलं आहे, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर इथनं. नंतर माझं एमटेक झालं आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथनं, कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं आहे. मी 2017 पासून MPSC करत आहे आणि सलग आतापर्यंत 3 वेळा राज्यसेवा मेन्स आणि हे PSIची माझी 3री मेन्स होती, STI SOS. सलग मी 20 पासून सगळ्या मेन्सला आहे, म्हणजे कंबाईनच्या सगळ्या मेन्सला आहे आणि निश्चितच आनंद झाला. आणि माझ्या यशात माझे आई वडील मित्रपरिवार यांचा खूप मोठा मोलांचा वाटा आहे, कारण की ते इतक्या अपयशात 2019 ला राज्यसभा माझी एका मार्कानं गेली होती, तेव्हा मी बरेच डिप्रेस झालो होतो, पण आई वडिलांनी मित्रपरिवारांनी मला खूप समजून घेतलं आणि आज खरंच या यशाचं श्रेय त्यांचंच आहे. मी तर फक्त निमित्त ठरलो, कारण की ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून मी या यशाला गवस निघालू शकलो आणि मी निश्चितच हे यश त्यांच्याच प्रति समर्पित करतो. टर्निंग पॉईंट म्हणजे सर असं काही नाही, मी पहिलेपासून MPSC करत आहे, पण बरेच माझ्यासोबतचे जे होते की तुझ्याच्याने होईल का, तू करशील का, पण मी जिद्द बाळगली आणि निश्चितच ते माझ्यासाठी टर्निंग पॉईंट राहिला आणि मी करत गेलो. आणि नवीन मुलांना फक्त माझं सांगणं एवढंच आहे की अभ्यास म्हणजे अभ्यासच नका करू, सर्वात महत्त्वाचा पोस्ट काढण्यासाठी ॲनालिसिस आपण आयोगाला ओळखलं पाहिजे, आयोगाला नाही आपण आयोगाच्या पाठीमागं लागलो. आयोग कलक काय पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत पुस्तक किती वाचा काही फायदा नाही. एक पुस्तक 100 वेळा वाचा, 100 पुस्तक वाचल्याशिवाय एकच पुस्तक वाचा, 100 वेळा वाचा, म्हणजे तुम्हाला आयोग समजला क्वेश्चन काय विचारते हे जर समजलं तर 100% निश्चितच तुम्हाला यश भेटल. जोपर्यंत तुम्हाला आयोग समजणार नाही, क्वेश्चन समजणार नाही, तोपर्यंत तुमची पोस्ट निघणं अशक्यच आहे, शक्यच नाही, कारण की पाठांतराला काहीच नाही, कारण की 5-5, 6-6 लाख फॉर्म भरतात, एकच पुस्तक 5 लाख मुलं वाचतात पण तरी लागणारे 300-400 राहतात, तर काय ते काही वेगळं करत नसतात, ते फक्त क्वेश्चन पेपर खूप चांगले अनालिसिस करते. आता ते जेवढे नवीन आहे ना त्यांना सांगणे एवढंच आहे की जास्तीत जास्त यू टाईम आहे ना आपलं क्वेश्चन पेपर अनालिसिसवर द्या. एकदा तुम्हाला क्वेश्चन कळायला लागले ना की सगळा ऑटोमॅटिकली अभ्यास इझिली होऊन जाईल आणि तुम्ही निश्चितच पास होसाल. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन नाही समजणार तोपर्यंत काही फायदा नाही, त्याच्याने क्वेश्चन पेपर्सवर भरपूर प्रयत्न करा, अभ्यास करा, जुने पैसे दररोजच्या दररोज रटत चाला, वाचा काय काय नवीन सापडते, कीवर्ड सापडा, कीवर्ड समजण, आयोग कशाप्रकारे प्रश्न विचारते ते समजण, डीप लेवल समजण. प्रत्येकच प्रश्न आयोगचा डीप न राहत, प्रत्येक टॉपिकवरही आयोग डीप नाही जात, काही मोजके टॉपिक राहते ज्या आयोग डीपमध्ये जाते, पण ते कळणंच महत्त्वाचं आहे. तो जेपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे यश भेटणार नाही, पण ते कळलं तर 100% आपली पोस्ट कन्फर्म आहे. त्याच्या सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्यांना पेपर अनालिसिसवर जास्त महत्त्व द्या, बाकी या सगळ्या गोष्टीपेक्षा पेपर अनालिसिस सर्वात जास्त महत्त्वाचं आयोगाचं, तेच माझ्या मते यशासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. घरची परिस्थिती असं काही नाही, म्हणजे चिमटा लावून वगैरे काही शिकवलं नाही मला. माझे आई वडील दोघंही सरकारी नोकरी आहे, बाबा क्लास 2 ऑफिसर आहे, आई पण जिल्हा परिषदला शिक्षिका आहे, माझी बहीण पण डॉक्टर आहे. घरची सगळी परिस्थिती व्यवस्थित होती म्हणूनच त्यांनी मी इथं राहू शकलो, शिकू शकलो. आणि असं काही नाही, घरच्या परिस्थितीचा भाव करण्यात काही अर्थ नाही, आपला आपला अभ्यास करा. तुम्हाला पेपर अनालिसिस केल्यावर रिझल्ट आल्यावर ते सगळं व्यवस्थितच होते, असं काही नाही. खूप चांगली परिस्थिती असली का ना वाईट परिस्थिती असली का मला तरी वाटत नाही की असं खूप जास्त इफेक्ट पडत असेल या गोष्टीचा. आपल्याला फक्त आपले आई वडील काय करतात हे समजलं पाहिजे आपल्यासाठी, कारण की आपण इथं राहत असताना घरचे फेस करत असतात समाजाला, तर आपल्याला त्याची जाणीव राहिली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं त्याची जाणीव राहणं आहे की आपल्यासाठी आपले घरच्या, आता कोणी शेतकरी असन, कोणी डॉक्टर असन, कोणी काय पण असन, पण आपल्याला जाणीव असली पाहिजे त्या गोष्टीची की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करायले, ते जर जाणीव असेल त्या बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल राहतात आणि सगळं व्यवस्थित चालते.